नमस्कार, जनता दरबारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या चांगल्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि त्याचा फायदा आपणा सर्वांना होतो आहे. पण बरेचदा काय होतं ना, आपल्याला एखाद्या बाबीची पूर्ण माहिती नसताना सुद्धा त्या बाबतीतल्या भल्याबुऱ्या प्रतिक्रिया आपण देत असतो. त्याऐवजी आपण एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती करून घेऊया, त्याचा अभ्यास करूया आणि मग त्या बाबतीतल्या ज्या भल्याबुऱ्या प्रतिक्रिया आहेत त्याचा आपण उहापोह करूया. अर्थात त्यासाठी आपल्या सगळ्यांना जनता दरबार बघण्याची आवश्यकता आहे. अर्थात जनता दरबारमध्ये सुद्धा कुठे कमतरता असतील, त्रुटी असतील तर त्याही आपण सांगायला पाहिजे आणि काही सकारात्मक असेल, चांगलं असेल तर तीही प्रतिक्रिया आपण द्यायला पाहिजे. आणि अर्थात जनता दरबारला सध्या फक्त सकारात्मक प्रतिक्रियाच मिळते आहे आणि त्यातूनच जनता दरबारचा जो उद्देश आहे सकारात्मकता रुजवण्याचा तोही फलद्रूप होतो आहे. अर्थात त्यासाठीच जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषयही खूप चांगला आहे, थोडासा गंभीर आहे आणि जिव्हाळ्याचा सुद्धा आहे. ह्या विषयाबाबतची संपूर्ण माहिती आपण सर्वांनी जाणून घ्यायला पाहिजे, बारकाईने त्याचा अभ्यास करायला पाहिजे कारण हा विषय सध्या खूप चर्चेत आहे. ह्या विषयावरती शासकीय पातळीवरती नेमके काय प्रयत्न होत आहेत, शासकीय पातळीवरची मनोभूमिका काय आहे, त्यात येणाऱ्या अडीअडचणी काय आहेत हेही आपण संपूर्णपणे ह्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. आपला आजचा विषय आहे जात पडताळणीचा. समाजातल्या तळागाळातल्या घटकांना किंवा वंचित घटकांना 52% आरक्षण सध्या देण्यात येतं, ज्याचा फायदा शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, नोकरीमध्ये असेल, बढती मिळवण्यासाठी असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये ह्या आरक्षणाचा फायदा मिळत असतो. अर्थात त्यासाठी जातीचा दाखला तर आवश्यक आहेच आणि त्या बाबतीतलं वैधता प्रमाणपत्रही मिळण्याची किंवा दाखवण्याची आवश्यकता असते. पण पूर्वी ह्या साऱ्या बाबींमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दिरंगाई होती. लाभार्थींना अनेक मनस्तापाला तोंड द्यावं लागत होतं, म्हणजे हेलपाटे मारायला लागायचे किंवा मध्यस्थांची अरेरावी सहन करायला लागायची. एकंदरीतच अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत असे. 6-6 वर्षापासून त्यांना जातीचे दाखले मिळत नाहीये आणि दुसराच बोगस येऊन जातीचा दाखला वेगवेगळ्या प्रकाराने घेतोय. तुम्ही दाखला देत नाहीये, व्हॅलिडिटी तुमची होत नाहीये, तोपर्यंत तुम्ही कॉलेजच्या फी भरा. आम्हाला कॉलेजच्या फी भराव्या लागल्यात. आमच्या लोकांना प्रमोशन मिळालेलं नाही आहे. 8-8 वर्ष झाले त्यांच्या व्हॅलिडिटीसाठी, त्यांनी प्रलंबित म्हणून त्यांच्या बाजूला ठेवलेले. काही लोकांना ते प्रमोशनसुद्धा मिळालेले नाही. माझं प्रमोशन झालेलं 8 वर्ष झालं पण माझे जात पडताळणी होतच नव्हते. खूप चकरा मारल्या, खूप प्रयत्न केले, सगळी कागदपत्रं ओके असतानासुद्धा पैसे पण खूप गेले. मागणी भरपूर झाली, मला जेवढे शक्य तेवढे मी दिले. देऊनही माझं 10 वर्ष काम नाही झालं. माझं 8 वर्ष प्रमोशन झालेलं परंतु मी आज अखेर जुना पगार घेते. समाजातल्या ह्या वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनातर्फे ही आरक्षण देण्यात येतात आणि त्यासाठी जातीचे दाखले असणं आवश्यक असतं. आणि पूर्वी हे जातीचे दाखले नायब तहसीलदार देत असत. मुळात कुठल्याही कलेक्टरला हा अधिकार होता. कास्टचे सर्टिफिकेट पूर्वी नायब तहसीलदार देत होते, ते कलेक्टरला अधिकार होते. कलेक्टर आपल्या डेलिगेट करत होते पूर्वीच्या काळामध्ये. ते याच्यामध्ये असं लक्षात आलं की खूप मोठ्या प्रमाणात असत्य प्रमाणपत्र वाटप झाले आणि त्याचे परिणाम असे झाले की असत्य प्रमाणपत्र म्हणजे तो त्या जाती जमातीचा नाहीच आहे, तरी परंतु तो खऱ्या रिअल माणसाला तो कॉम्पीट करेल. शासनाचे पैसे खूप मोठ्या प्रमाणात चालत जायचे, याच्यामध्ये स्कॉलरशिप असो कोणते असो किंवा आर्थिक फायदे सगळे मिळायचे. ही गोष्ट लक्षात येताना महाराष्ट्र शासनाने कास्ट व्हॅलिडिटी, म्हणजे एकदा सर्टिफिकेट दिलं की त्याला कास्ट व्हॅलिडिटी लावली, याला चॅलेंज झाला मान्य सुप्रीम कोर्टामध्ये. आणि सुप्रीम कोर्टामध्ये माधुरी पार्टी वर्षे स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये असा निर्णय झाला की कास्ट व्हॅलिडिटी जी महाराष्ट्राने केली आहे ती बरोबर आहे, ते आवश्यक आहे. कारण चुकीच्या माणसाला याचा फायदा मिळता कामाने. जरी चुकून एखाद्या ऑफिसरने जर सर्टिफिकेट दिलं तरी ते दिला येऊ नये, या दृष्टिकोनातून त्यांनी ते आपली मान्य केले आणि त्याने मान्य सुप्रीम कोर्टात पूर्ण देशामध्ये लावा म्हणून सांगितलं होतं. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली. जातींचे हे दाखले मिळवण्यासाठी एक विशिष्ट अशी प्रक्रिया होती आणि त्यासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असे. जे खूप मोठ्या प्रमाणात लोक मागणी करत होते आणि ते वेळेवर मिळत नव्हतं, कारण सर्व प्रोसेस पूर्ण करावं लागतात. जर डाऊटफुल असेल तर पोलीस केस आहे, पोलीसच्या मार्फत चौकशी करावी लागते. किंवा कागदपत्र जो असत्य प्रमाणपत्रवाला आहे, खोटे कर्मवाला, तो
हे प्रमाणपत्र जा कागदपत्र देतच होता. समजा एक शिक्षक लागला किंवा कोणत्या एखाद्या नोकरी लागला आणि तो खरा नाही लागून गेला पूर्वी, पण आता सरकारने सगळ्याकडून मागितलं आहे, मग तो खरा नसल्यामुळे तो कागदपत्र देत नव्हता. आमचे अधिकारसुद्धा पेंडिंग वर्षांगणते पेंडिंग ठेवे. आता आम्ही असा निर्णय झाला की तो कागदपत्र आणून त्याला एकदा दोनदा संधी द्या. कागदपत्र आणत नसेल तर नियमाप्रमाणे जे कागदपत्र आहे त्याच्या आधारावर त्याचा निर्णय. पेंडिंग ठेवूच नका. फार भावनात्मक विषय झाला आहे, फार नाजूक विषय झाला आहे. 5 वर्ष झाले आमचे एक सर्टिफिकेट देत नाही, 3 वर्ष झाले आमचं सर्टिफिकेट देत नाही, अशा प्रकारचं कारण काय? त्याचं कारण काय? ही जी अशी बरीचशी मंडळी कागदपत्र देत नव्हती, किंवा ऑफिसरला वाटते की आहे त्या जाती जमातीचं नाहीच आहे पण देत नव्हती, ते तर ती पेंडिंगच राहे रद्द करायचे. त्याच्यामुळे लोकांना असे वाटते की आम्ही खरं असून आम्ही देत नव्हतं, पण तसं नव्हतं. ते एक तर कागदपत्र वेळेवर देत नव्हते किंवा त्या जाती जमातीचे नव्हते म्हणून त्यांना मिळत होते. या बाबतीत महाराष्ट्र शासनाने 2 वर्षांपूर्वी एक निर्णय घेतला. सुरुवातीला कमिट्या कमी होत्या, नंतर त्या 15 कमिट्या करण्यात आल्या. आता याच्यामध्ये 2 भाग आहे, आदिवासी करता वेगळा आहे आणि आदिवासी सोडून बाकी सर्व मागासवर्गीय, त्याच्यामध्ये अनुसूचित जाती आहे, विमुक्त भटक्या जाती आहे, विशेष प्रवर्ग आहे आणि OBC आहे, याच्यासाठी वेगळे आहे. तर ह्या समाज कल्याण खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या आपल्याला मागासवर्गीय जे आहेत आदिवासी सोडून, त्या 15 कमिट्या आपण स्थापन केल्या आणि या दृष्टिकोनातून हे काम करत असताना मागणी खूप आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात मुलं आले, नोकरीशी संबंधी लोक आले, तर त्याच्यामुळे ह्या कमिट्यांना एवढं काम करणं फार अशक्य झालं. म्हणून मग आल्याच्या नंतर बनावट कागदपत्रांचा सुळसुळाट रोखण्यासाठी त्यांच्यावर सख्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. जे अफिडेविट खोटं अफिडेविट करून किंवा कागदपत्र घेऊन अशा प्रकारे ज्यांनी सर्टिफिकेट मिळवले तर त्याच्यासुद्धा पोलीस कारवाई करावी अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. परंतु दुर्दैवाने आपल्या काही कारवाया फार मोठ्या मार झाल्या नाही. पुन्हा आता आपले महासंचालक जे आहेत, भारतीचे महासंचालक आपले परिहार साहेब, त्यांना मी सांगितलं की कायद्यामध्ये जी प्रोविजन आहे ती आपण काढा आणि जे असे असत्य प्रमाणपत्र घेत असतील, खोटा फिरवट करत असेल, खोटं कागदपत्र दाखल करत असेल, तर त्याच्यावरसुद्धा कायदेप्रमाणे कारवाई केली पाहिजे, म्हणजे पोलीस कारवाई केली पाहिजे. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत या साऱ्या पडताळणी समित्यांची कामं तत्पर, पारदर्शक आणि लोकाभिमुख होण्यासाठी शासनानं बार्टीची मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती केली. मी तर परिहार साहेबांचं खूप अभिनंदन करेन. हे महासंचालक बार्टी यांना आम्ही प्रमुख नेमलं. वासेवाद रेव्हेन्यूचे नाहीत, हे रेव्हेन्यूचे आमचे चेअरमन्स आहेत सगळे, परंतु यांना आम्ही सिनियर असल्यामुळे यांच्या आम्ही अध्यक्ष त्यांना नेमलं. पूर्ण सुपरविजन त्याच्याकडे राहील. त्याचे जे अधिकारी आहेत, त्याचं जे काही त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार, सर्व अधिकार आम्ही त्यांना दिल्यामुळे आणि पूर्ण ऑनलाईन प्रक्रिया झाल्यामुळे सगळं आवाक्यात काम आलेलं आहे. आता पुढच्या काळामध्ये कोण्या एजंटाचे आपण चुकून जाऊ नका. एजंटमार्फत तसंही पूर्वी काम होत नव्हतं, आजही होत नाही, पण तुमचे विनाकारण पैसे त्याच्यामध्ये गेलेले आहे, तर त्याच्यापासून दूर राहा. काय असलं तर तुम्ही सेक्रेटरी सांगा, आमच्या बार्टीचे सध्या स्वतंत्र काम आहे त्याच्याकडे, तर बार्टीचे परिहार साहेब यांना सांगा, मला सांगा. परंतु पैसे देण्यापासून वेगळा, पैसे दिल्यानं तुमचं खोटं काम असेल तर खरं होणार नाही आणि खरं असेल तर खोटं होणार नाही, ही तुम्ही निश्चित राहा. ही नियुक्ती झाल्यानंतर जवळपास गेल्या 7 महिन्यामध्ये बार्टीनं सुमारे 3 लाख प्रकरणांचा निपटारा केलेला आहे. त्यामागची नेमकी प्रक्रिया काय आहे, सिस्टीम काय राबवण्यात आली, अडीअडचणी कुठल्या आल्या, समस्या कुठल्या आल्या किंवा त्यावरती उपाय कुठले योजले, थोडक्यात परिहार पॅटर्न नेमका काय? काय परिहार पॅटर्न सारखी काहीच गोष्ट नाही. सर्वाधिक मोठा पॅटर्न आपलं भीतरचं मन, की संवेदनशीलता, की मला एक जो व्यक्ती ज्यांना हक आहे मला संधी मिळाली आहे या निमित्त मी पुण्य कमवतो या निमित्त. इतकं मी अनेक लोकांना सांगतो माझ्या पिऊनपासून तर की तुम्हाला इतकी मोठी संधी आहे की किती मोठा श्रीमंत असेल, इंडस्ट्रियलिस्ट असेल या देशाचा, या नसतीवर हात लावू शकत नाही. आमच्या भागी आहेत की आम्ही हे नसती उचलतो आणि इथे ठेवतो आणि त्या याच्या भागी आहेत की त्यांना इतकी मोठी संधी मिळाली की असे प्रकरण पाहून माझ्या हातातून एक चांगला घडवता आहे. यापेक्षा आणखी काय पाहिजे? मी बाबासाहेबांचे अनुयायी आहे, म्हणजे या संस्थावर असणे हा सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे, कारण त्याची प्रेरणा नेहमी आम्हाला मिळते ना. आता मी जर दिवसभर बाबासाहेबांची फक्त आठवण करत राहू आणि माझं चरित्र चांगलं ठेवू नये किंवा माझे कर्म जे आहेत ते शुद्ध ठेवू नये, मग भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांचे अनुयायी मी नाही. म्हणून बाबासाहेबांच्या आणि भगवान बुद्धांच्या नाव घेण्यापूर्वी मी स्वतःला सांभाळून घेतो. ही आरक्षण मिळवण्यासाठी विद्यार्थी वर्गाची फार मोठी संख्या होती आणि त्यामुळे ह्या विद्यार्थी वर्गाला सत्वर न्याय मिळवून देणं हे बार्टीचं उद्दिष्ट होतं.
हे विद्यार्थी आहेत बहुतांशी, हे देशाचे नागरिक आहेत भविष्याचे. आता आपण तर म्हातारा झालं, मी तर म्हातारा झालं, देशाचे नागरिक आहेत. याच्या मनात जर शासनाचा बदल आणि सर्वाधिक महत्त्वाच्या व्यवस्था बदल जर शंका आणि दुरावा निर्माण झाला, मग याच्याकडून हे चांगले चरित्रवान नागरिक होती ही अपेक्षा ठेवणे बेमाने आहे. याच्यामध्ये सद्भावना निर्माण व्हावी, ते इथून जाऊन ते सुद्धा अशी सेवा द्यावी, त्यांना प्रेरणा मिळावी, आमच्या सर्वांच्या समोर आव्हान आहे. हे सारे वंचित घटक शासनाच्या भरोश्यावर आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि जाणीव ही बार्टीला आहे. जे आमचे जे व्हॉइसलेस लोक आहेत, ज्यांना खरं आमचे मदतीच्या हाताची गरज आहे, ते त्याच्या भरोश्यावर नाहीत ना, ते आमच्या भरोश्यावर आहेत. ते म्हणजे ते शासनाच्या भरोश्यावर आहेत. म्हणजे जेव्हा हे मुले आणि मुली आणि विद्यार्थी आणि ज्यांना व्हॅलिडिटी मिळालेली आहे, इतक्या अंतर्मनापासून ते आम्हाला प्रोत्साहन देतात आणि आमच्या सर्व लोकांच्या कौतुक करतात, यापेक्षा आणखी मोठा या जीवनात काय धन पाहिजे. त्याच अनुषंगानं ह्या साऱ्यांना जातींच्या दाखल्याबाबतचं वैधता प्रमाणपत्र तातडीनं मिळणं आवश्यक होतं आणि त्यासाठीच बार्टीने सर्वांगानं बारकाईनं अभ्यास केला. आमची जी समिती आहे त्याच्यामध्ये कमी मनुष्यबळ आणि सुरुवातीपासूनच याचं सुव्यवस्थित काम नसणे, जी पद्धतशीर काम झालं पाहिजे ते नसणे, कामाचं प्रमाण जास्त असणे, लोक कमी असणे, मशिनरी कमी असणे, कुठल्याही प्रकरणांवर निर्णय कसं घ्यायचे तो वैध ठरवायचे की अवैध ठरवायचे, तो पोलीस म्हणजे दक्षता पथकांकडे चौकशीसाठी द्यायचे, हा त्या समितीचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये कोणी काही त्यांना इन्फ्लुएन्स करू शकत नाहीत, त्यांना काय सांगू शकत नाहीत. याचा अर्थ असा नाही की ते अनान्सरेबल आहेत, त्यांना कोणी प्रश्न विचारू शकत नाही. प्रकरणांवर निर्णय कसं घ्यायचे हा त्याचा अधिकार आहे, परंतु प्रकरणांवर लवकर निर्णय घेणे आणि यासाठी पाठपुरावा करणे हा शासनाचा आणि वरिष्ठाचा अधिकार आहेत आणि हा अर्जदाराचा सुद्धा अधिकार आहे. शासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा अर्जदारांचा जास्त हक आहे. या जात पडताळणी समित्यांची जर का आपण रचना पाहिली तर ही समिती ही त्रिसदस्यीय समिती असते. या समितीचा जो चेअरमन असतो तो महसूल विभागाचा असतो आणि इतर जे दोन सदस्य असतात तो एक सदस्य असतो आणि दुसरा सचिव सदस्य असतो आणि हे दोघे सदस्य जे असतात ते सामाजिक न्याय विभागाचे असतात. या तिघांनी मिळून एकत्रित निर्णय घ्यायचा असतो आणि यांनी किंवा समितीने जो निर्णय घेतलेला असतो तो अंतिम असतो आणि ह्या निर्णयाला कोणाला जर का अपील करायचं असेल तर ते फक्त हायकोर्टामध्ये होऊ शकतं. मग हे जे क्वासी ज्युडिशियल मेंबर्स आहेत हे त्या प्रत्येक प्रकरणाची तपासणी करतात, कागदपत्र पाहिली जातात आणि नंतर मग त्या प्रकरणावर आवश्यकतेप्रमाणे जर कागदपत्र क्लिअर असतील तर तो अर्ज व्हॅलिड ठरला जातो. जर कागदपत्र काही अपूर्तता असेल तर तशा प्रकरणामध्ये मग त्याची छाननी केली जाते, पोलीस विभागाकडून त्याची तपासणी केली जाते. प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन, शाळेमध्ये जाऊन किंवा ज्या ज्या ठिकाणचा रेकॉर्ड अवेलेबल झालेला आहे त्या ठिकाणी आमचे पोलीस अधिकारी जातात, दक्षता पथक जातं आणि ती पूर्ण माहिती घेऊन मग तो अहवाल दक्षता पथकाचा अहवाल हा समितीपुढे सादर केला जातो आणि मग समिती त्याच्यावर निर्णय घेतात. या बाबतीत अपात्र लोकांनी जर का लाभ घेतलेले असतील तर या साऱ्या अपात्र लोकांना लाभांपासून वंचित करण्याचा हक्क ह्या साऱ्या समित्यांना देण्यात आलेला आहे. आणि समजा कुठलाही व्यक्ती मागासवर्गीय नाही आणि समितीने त्याचा दावा खारिज केलाय, त्याचे प्रकरण अवैध ठरवले, तर त्याचा नोकरीतून किंवा जे काही रिझर्वेशनचे बेनिफिट घेतले आहेत ते लगेच कट ऑफ करण्यात येईल. त्याच्या विरोधात अपील नाहीत, त्या विरोधात जर आव्हान द्यायचे असेल तर माननीय उच्च न्यायालयात अंडर आर्टिकल 226 रिट करता येते याचिका. समितीवर इतका मोठा भरोसा आहे. जात वैधता प्रमाणपत्र देण्यामागची जी एक प्रक्रिया होती ती सगळी प्रक्रिया बार्टीनं सुरळीत करून घेतली आणि त्यासाठी ह्या साऱ्या प्रकरणांचा अक्षरशः त्यांनी ढिगारा उपसला. कापूस सारखे प्रकरण पडलेले आहेत असं पोत्यामध्ये बांधून, त्याच्या हे तुटून गेले, कागद तुटले, सर्टिफिकेट तुटले वेगवेगळे, बरोबर ना, ते प्रकरण असं 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 गोळा करून इकडे टाकले, मग त्यांनी धूळ टाकून हे करून आम्ही तिकडे रूम स्वच्छ केले, धूळ साफ केली आणि धूळ साफ केल्यानंतर सर्वाधिक मोठा आव्हान होता की प्रकरण शोधताना डस्ट ॲलर्जी होऊ नये, इतके डस्टपासून हे करून मी स्वतः उभं राहून, कारण कोणाला सांगायचे.
स्वतः महासंचालक धूळ साफ करण्यापासून चहा कॉफी देण्यापर्यंतची सगळी कामं करत होते. परिहार पॅटर्नचं हेच एक वैशिष्ट्य आहे. तुम्हाला 20 लोक पाहिजे 20 लोक घ्या, 25 लोक पाहिजे 30 घ्या, कम्प्युटर घ्या, इथून उचलून घ्या, तुम्हाला जेवढे पाहिजे कम्प्युटर घ्या, जेवढे पाहिजे प्रिंटर घ्या, स्टेशनरी घ्या, काय पाहिजे तुम्हाला तेवढे घ्या बाटी करून पैसे. परंतु आता मनुष्यबळ नाहीत, माझ्याकडे लोक नाहीत, म्हणून मी काम करणार नाही असं चालणार नाही. मग सर्वाधिक मोठं असतं ते प्रकरण व्यवस्थित करणे, फ्लॅग लावणे, हे करणे, त्याची लिस्ट तयार करणे, हे करणे, पिन करणे, समितीच्या समोर ठेवणे. आता माझ्याकडे जर रेडीमेड प्रकरण ठेवलं तर मला पाहून पटपट निर्णय घेताना हे पाहिले, हा पाहिले, हा पाहिले, हा पाहिले, हा पाहिले, हे पाहिले, खतम. इथे 3 लोक बसतात आणि पटकन निर्णय घेतात. याच्यामध्ये 3 असतात, कमिटीचा निर्णय असतो, चेअरमॅन, मेंबर आणि मेंबर सेक्रेटरी. तिघे मिळून बसले तरच प्रकरणांवर निर्णय होतो तिघांचा. या प्रमाणपत्रांबाबत पूर्वी कागदपत्र किंवा अख्खी प्रकरणाच्या प्रकरण गहाळ होण्याची फार मोठी ओरड होत असे, त्यामुळे लाभार्थींना खूप मनस्ताप सहन करावा लागत असे, हेलपाटे घालावे लागत असे. हे सारं टाळण्यासाठी ही सारी प्रक्रिया आता संगणकीकृत करण्यात आली आहे. बेसिकली डेटाबेस अचूक असणे गरजेचं आहे. मग ह्या काम जर हमाली जर पाहत बसले समितीचे लोक, इतकी मोठी हमाली, नाव, ते स्पेलिंग, ते गाव आणि हे ते कुठकुठले दाखले जोडलेले आहे हे ते, आता ते लोक डेटाबेस तयार करताना मग जे खरे दाखले आहेत फटफट फटफट त्याची लिस्ट तयार असतात. टेक्नॉलॉजी एक वेळ संपूर्ण प्रकरणाचा डेटाबेस झाला, नाव, गाव, ठिकाण, हे कोणी सर्टिफिकेट दिले, कोणकोणचे त्यांनी दस्तावेज टाकले, मग त्यानंतर एक वेळ झाला की मग हा हा प्रकरण योग्य आहे तो ऑटोमॅटिकली त्याचा ऑर्डर जनरेट होतो, त्याच्यामध्ये सर्व तपशील येते. आता ही सारी प्रक्रिया ऑनलाईन करण्यामध्ये बार्टीनं यश संपादन केलेलं आहे. फक्त 3 महिन्यामध्ये बार्टीनं ही कार्यपद्धती विकसित करण्यामध्ये यश मिळवलेले आहे आणि हा एक प्रकारचा रेकॉर्ड किंवा विक्रम असू शकतो. आता ऑनलाईन केल्यामुळे कोणाचा कागद हरवला जात नाही. हा कागद मी दिला असा अधिकारी म्हणू शकत नाही, हा दिला म्हणजे दिलात, आणि त्याची काही त्रुटी असेल तर SMS जाईल, तुझ्या याच्यामध्ये ही त्रुटी आहे, त्याच्यामध्ये सर्टिफिकेट देईल, तो जघर बसल्या तो आपली त्रुटी दूर करू शकते आणि बिना खर्चा त्याला सर्टिफिकेट वेळेच्या आतमध्ये मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केली आहे. म्हणून यासंबंधी आमचं कार्यालय जे आहे सर्व कार्यालय अलर्ट झाले आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक माणसाला वेळेच्या आतमध्येच खास अलर्ट दिली पाहिजेत. या ऑनलाईन प्रक्रियेमुळे अर्जदारांना अनेक लाभ मिळणार आहे. जसं अर्ज हा ऑनलाईन भरायचा असतो आणि तो अर्ज भरणं अतिशय सोपं होणार आहे. कुठे खाडाखोड वगैरे झाली तरीही ऑनलाईन पद्धतीमुळे ती खाडाखोड उरणार नाही. किंवा आपण हा जो अर्ज भरतो ना त्याची संपूर्ण तपशिलासहित जी पोहोच असते ना ती आपल्याला ऑनलाईनच मिळणार आहे. किंवा कुठले कागदपत्र गहाळ होण्याची शक्यताही या ऑनलाईन प्रक्रियेमुळे नाहीशी होणार आहे. किंवा आपण अर्ज भरल्यानंतर आपल्या अर्जाची प्रगती कुठवर आली किंवा आपला अर्ज कुठल्या टप्प्यावर आहे हेही आपल्याला ऑनलाईन समजणार आहे. किंवा त्याबाबतीतले SMS-सुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहेत. म्हणजेच ह्या प्रक्रियेमुळे अर्जदाराची फसवणूक करणाऱ्या मध्यस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप पूर्णपणे थांबणार आहे. आता केले आता आम्ही जसे दलाल लोक ते व्यवस्थित प्रक्रिया पार पाडण्यामध्ये त्याच्या फार पार पाडू नये त्यासाठी सर्व प्रयत्न असतात. मग ज्यांना हे आवडले नाही, जे लोक ज्यांना की बाबा आमचा चांगला धंदा सुरू होता आणि असं म्हणजे ही प्रक्रिया जर सोडलीच झाली तर आमच्याकडे कोण येणार, कमीत कमी आधी येऊन पाया तर पकडायचे, मग आम्ही जाऊन दादागिरी करायचे, मग 2 प्रकरण काढून लावायचे, तो माणूस जीवनभर माझा गुलाम राहायचे की असं असं आहे, मग ते गुलामीतून कसे बाहेर पडायचे. अशा पद्धतीने मग अनेकांना आवडले नाहीत, मग मला आमच्यावर मोर्चा येणे, हे होणे, ते सर्व सुरू झाले. असं आम्ही तर रात्री दिवस काम करतो आहे. या प्रमाणपत्रांची कॉपी होऊ नये म्हणून कोऱ्या प्रमाणपत्रांची छपाई एका विशिष्ट ठिकाणाहून करण्यात येते आहे. तसंच या साऱ्या सुरक्षिततेसाठी वेगवेगळे 21 फीचर त्यामध्ये देण्यात आलेले आहे. अशा प्रकारची 3 लाख प्रकरणं बार्टीनं गेल्या 7 महिन्यामध्ये निकाली काढलेली आहेत आणि ही प्रमाणपत्र वितरित करण्यामध्ये सुद्धा त्यांनी एक प्रकारची सिस्टीम राबवली आणि लाभार्थ्यांना सुखद धक्का दिला. इतका की हे प्रमाणपत्र घेण्यासाठी जेव्हा हे लाभार्थी विंडोवर जात होते तेव्हा काही सेकंदामध्ये त्यांना ही प्रमाणपत्र त्यांच्या हातामध्ये मिळत होती. एका मिनिटामध्ये आम्हाला सर्टिफिकेट मिळालं, याच्या इतकं आश्चर्य काय असेल. एका मिनिटामध्ये
आता माझं काम झालं आहे, मला आता काही टेन्शन नाही आणि आता मी उद्या साहेबांकडे जाणार, साहेब माझं काम झालेलं आहे, मला पेमेंट नाही दिलं तरी चालेल, पण मला हा जो कागद आहे हा माझ्या इतक्या जीवनातला अतिशयती आनंदाचा हा कागद आहे, माझ्या जीवनात मी खूप काही कमवलं, अख्खी सेवा गेली हेल्पट हे मारून मारून मारून, आज माझं शेवटी काम झालं आणि ते पण परिहार साहेबांनी. 4-5 वर्ष जे सदस्यांकडनं काम झालं नव्हतं ते बार्टीनं जस्ट 4-5 महिन्यामध्येच कम्प्लीट केलं. 6 महिन्यात आम्हाला करून तर बार्टीनी हे घेतलं, बार्टीनीच्या सहकार्यामुळेच इतक्या लोकांना तर अजून 4 वर्ष मिळालेच नसते. समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी ही सारी तळमळ आहे. खूप मोठं काम आम्ही केलं आहे, याच्यामध्ये सुद्धा पूर्णपणे मुलांना न्याय मिळेल, नोकरी करणाऱ्याला न्याय मिळेल, आर्थिक ज्याला सवलती मिळते आणि निवडणूक लढण्याला सुद्धा पूर्ण न्याय मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे. रात्रंदिवस प्रचंड मेहनत करून सहकाऱ्यांना योग्य दिशा देऊन आधुनिकीकरण करून आज परिहार पॅटर्न यशस्वी झालेला आहे. त्यामध्ये अनेक अडचणी आल्या, समस्या आल्या, असंतुष्टांच्या धमक्या आल्या, नाराजी आली, पण त्यातूनही बार्टीचे महासंचालक अजिबात डगमगले नाही. त्यातूनच त्यांनी आज या साऱ्या लाभार्थ्यांसाठी एक खास अपील केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही दलाल किंवा मध्यस्थ त्रयस्थ व्यक्ती किंवा अशा समाजकंटकाशी कुठल्याही परिस्थितीत संपर्क साधू नये. बार्टी तुमच्या मदतीसाठी आहे, बार्टीची हेल्पलाईन सध्या 16 तास चालू आहे आणि त्याचे दुष्प्रचार बळी पडू नये, कारण त्यातून त्यांना सर्टिफिकेट जे दिले जाईल तो बोगस होणार. दलालांच्या माध्यमातून दिले गेले तर त्या सर्टिफिकेटची सत्यताच्या काही हे सांगता येत नाही. अनेक बोगस सर्टिफिकेट आता उघडकीस झालेलं आहे, जातीचा दाखलासुद्धा बोगस आणि व्हॅलिडिटीसुद्धा बोगस. मग जेव्हा चांगली सेवा मिळते आहे आणि जेव्हा तुमच्या प्रकरणांवर लवकर निर्णय वेळेवर होत आहे, मग दलालांकडे जाण्याचं काय कारण नाही. समितीच्या कोणताही कर्मचारी अधिकारी किंवा बाह्य व्यक्ती यांनी जर प्रलोभन दिले की मी तुमचे प्रकरण लवकर काढून देतो, मला पैसे द्या किंवा मोबदला म्हणून हे फेवर करा, असे कुठल्याही त्यांनी असे जर मोबदला मागितलं किंवा असं त्यांनी प्रोत्साहन दिले, याचा अर्थ असा आहे की तो व्यक्ती दलाल आहे, त्यांना व्यवस्थित लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे त्याच्यावरून तक्रार नोंदवावा आणि त्यांना पकडायला लाव. हे आवाहन आपण बारकाईने ऐकलं. आता आपण सारे मिळूनच परिहार पॅटर्न मधल्या या पारदर्शक प्रक्रियेला मदत करूया. सगळे मिळून करूया, देश मजबूत करूया. जात पडताळणी, जातींचे दाखले असतील किंवा वैधता प्रमाणपत्र असेल, ह्या विषयीची संपूर्ण माहिती आपण आपल्या ह्या आजच्या भागातून करून घेतली, जेणेकरून ह्या बाबतीत कुणाच्याही मनामध्ये शंका राहू नये. अर्थात त्या बाबतीतला आपला आजचा हा भाग आपल्याला सगळ्यांना कसा वाटला ते तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल आयडीवरती आपले विचार असतील, सूचना असतील, मनोगत असतील ती लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. किंवा तुमच्या भागामध्ये अशा प्रकारचे सकारात्मक प्रयोग कुणी केलेले असतील ज्याची यशस्वी अंमलबजावणी झाली असेल त्याची ही माहिती तुम्ही लवकरात लवकर आम्हाला कळवा. चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपला जनता दरबार. त्यासाठी दर सोमवारी रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरून आपण जनता दरबारमध्ये भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामध्ये जनता दरबारमधून आपण सह्याद्री वाहिनीवरती भेटतच असतो. जनता दरबारमधली ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारामध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचाच जनता दरबार.